अशोक का मंदराना रामोडी आम्ही 40 वर्षाच्या आसपास रामोडीत राहतो. आजपर्यंत आमच्यावर कोणती केस नाही, कुणाशी वाद नाही, आमच्या पूर्ण परिवाराचं कधी कुणाशी देणं घेणं नाही. आम्ही उलट तिथं कुणाचं काय झालं मध्यस्थी करतो. लोक बी आम्हाला बहीण भावासारखे राहतो आम्ही सगळी वस्ती कोणत्या समाजाचा असू. पण तिथं बाहेर काल भांडणं चालले होते आणि तिथं गेलं भांडणं चालले होते तर आवाज येत होता. आम्ही जेवता तिथं गेलो तर तिथं ते बंटी साबळे म्हणून मुलगा आहे आमच्या इथलाच पैलवान म्हणतात त्याला रामवाडीतला कुणाल भंडारी सांगत तिथं तो थांबलेला होता. तर बंटी साबळेने त्याला म्हणला बोले हा बघ ह्यो लांड्या आला यांच्यामुळे आहे ना बोले आपल्याला इथं काय नाही करता यांना बोले कायम बोले तिथं काय ना काय सॉल्व करून देते भांडणं तणणं आणि इथे तिथले हिरो बनते असं सांगून त्यांनी म्हणलं हे लांड्याला जिवंत मारून टाक बोले. तर ते माझ्या डोक्यात पाईप टाकत होते मी हात वर केला तर माझे पूर्ण हात फ्रॅक्चर झालेलं आहे. आणि मला प्रशासनाशी विनंती आहे, प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे, त्यांनी योग्य ते त्या आरोपीवर कारवाई करावी. आणि तिथं जे झालं आहे आम्ही कधी कुणाचे बाहेरचे माणसं बोलत नाही. मग या लोकांचं काय काम बाहेरून माणसं बोलायला. तिथल्या 5-6 बाया बोलवतात, 10-15 पोरं बोलवतात आणि कायम तिथं वाद लावते. पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः फोन करून बंधूंनी फोन करून बोलवलं का भो हे इथं काहीतरी चाललं आहे तुम्ही या. आणि आम्हालाच आरोपी करून टाकलं भो यांनी. त्याला ना मार लागलेला आहे ना काही लागलेलं आहे, तुम्ही जाऊन स्वतः बघा आणि मग काय असन प्रशासनाने ती त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही चुकीचं असेल तर आमच्यावर कारवाई करा.